मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वे आरक्षित तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांविरुद्धची मोहीम तीव्र केली आहे. यात सायबर सेलकडून मिळालेल्या डेटा आणि इतर इनपुटच्या आधारे मध्य रेल्वेचे आरपीएफ पथक छापे टाकत आहे. रेल्वे पोलिसांनी एप्रिल ते ऑक्टोबर 269 गुन्हे दाखल केले आहेत. यात 317 जणांना अटक केली आहे. सोलापूर विभागात 8 गुन्हे दाखल करून 8 जणांना अटक करण्यात आली आहे. या सर्वांवर रेल्वे कायद्याच्या कलम 143 अंतर्गत अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 342,000 दंड वसूल करण्यात आला आहे. यात 269 प्रकरणांपैकी 23 एप्रिल ते ऑक्टोबर या चालू वर्षात सोलापूर विभागात 8 गुन्हे दाखल करून 8 जणांना अटक करण्यात आली आहे. तर या प्रकरणी एकट्या मुंबई विभागात 97 गुन्हे दाखल झाले असून आतापर्यंत 117 जणांना अटक करण्यात आली आहे. त्या पाठोपाठ भुसावळ विभागात 72 गुन्हे दाखल झाले असून 77 जणांना अवैध धंदे प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पुणे विभागातील आरपीएफ ने 56 गुन्हे दाखल करून 74 जणांना अटक केली. नागपूर विभागात 36 गुन्ह्यांसह 41 जणांना अटक केली. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.